आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा येथे राष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न. सर्वांनी एकत्रित होऊन साजरा केला सामूहिक योगा. निप्पाणी तालुक्यातील कारतगा येथील DS नाडगे हायस्कूल आणि पदवीपूर्व महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये जागतिक योगा दिनानिमित्त विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्रित सामूहिक योगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कारतगा येथील DS नाडगे हायस्कूल व पदवीपूर्व महाविद्यालय, सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुला मुलींची शाळा, सरकारी कन्नड प्राथमिक मराठी मुला मुलींची शाळा, जंगली महाराज विद्यालय तसेच उर्दू शाळेच्या सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्रित योगा दिन साजरा केला. यावेळी योगा शिक्षक बाळासाहेब नाडगे यांनी योगाची अनेक प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी बोलताना योग शिक्षक बाळासाहेब नाडगे म्हणाले, आज शरीराचे स्वास्थ्य चांगले टिकवण्यासाठी योगाचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे यांनीही सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमास प्राचार्य BM जाधव, उपप्राचार्य MA गोसरवाडे, मराठी मुला मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक SS खामकर, उर्दू शाळेच्या श्रीमती AA मुजावर, जंगली महाराज शाळेचे स्वप्नील शिंदे, कन्नड शाळेचे दिलीप मोरे, CRC प्रमुख नितीन कुदळे यांच्यासह मान्यवर तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले तर आभार MK शांतला यांनी मानले. महानकारी न्यूज साठी कारतगाहून तानाजी बिरनाळे.